सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी एक अत्यंत महत्त्वाची दिलासा देणारी बातमी. पुढील 5 वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात करण्यात येणार आहे. वीज दरात सरासरी 7 ते 8% कपात होणार आहे. मुंबई वगळता राज्यातील उद्योगांच्या वीज दरात ही कपात केली जाईल. पुढील 5 वर्षात वीज दरात भरघोस कपात होणार आहे. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, सगळ्या नकारात्मक बातम्यांमध्ये ही सर्वसामान्यांसाठी एक सकारात्मक बातमी म्हणायला हवी. विलास, खरं आहे ज्या पद्धतीने राज्यात आणि देशात कोरोना आणि आर्थिक संकट ओढावलेलं आहे या साऱ्या पार्श्वभूमीवरच वीज नियामक आयोगाने आज या संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे. साधारणपणे 7 ते 8% पुढील 5 वर्षासाठी सरासरी वीज कपात सुचवली आहे. विशेषतः मुंबई वगळता उत्तर महाराष्ट्रासाठी उद्योग क्षेत्रासाठी 10 ते 12% फार मोठी इंडस्ट्रीसाठी ही एक दिलासा देणारी बाब राहणार आहे. कारण की आर्थिक मंदीचं वातावरण संपूर्ण देशात आहे, त्यात कोरोनाचं संकट आलेलं आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक दिलासा राहील असं म्हटलं जातं. तसंच घरगुती वीज दरामध्ये 5 ते 7% कपात होईल असं सांगितलं गेलेलं आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी जी वीज दर कपात आहे ती 1% आहे. कुठे ना कुठे तर पाहिलं तर एक दिलासा राहील. कारण की धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा सर्वसामान्यांना मोठा दिलासा म्हणायला हवा आणि विजेचे जे दर आहे ते आता कमी होतील अशी आशा निर्माण झाली आहे. आणि यानंतर राज्यातून कोरोनाच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी. ग्रामीण भागातून विशेषतः अहमदनगरमध्ये 15 जण कोरोनाचे संशयित सापडलेले आहेत. अगदी ग्रामीण भागातली ही आकडेवारी आहे असं कळतं आहे. 15 जणांना क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. संगमनेरमधील संशयित परिसर जो आहे तो आता सील केला जाण्याची सुद्धा शक्यता आहे. अहमदनगरमध्ये काही कोरोनाचे रुग्ण सापडलेले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात येते. पण यामागचं नेमकं कारण काय आहे जाणून घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत अहमदनगरचे आपले प्रतिनिधी त्यांच्याकडे. पण एक चिंताजनक बातमी अहमदनगर जिल्हावासियांसाठी, कारण ज्या पद्धतीनं अहमदनगरमध्ये रुग्ण वाढत आहेत आणि ग्रामीण भागात विशेषत याचा फैलाव होताना दिसतोय का, हा प्रश्नसुद्धा निर्माण झाला. आणखीन एक महत्त्वाची बातमी कोरोनाच्या संदर्भातली चिंता वाढवणारी दक्षिण भारतातून आलेली आहे. कर्नाटक आणि केरळ हे दोन राज्य जी आहेत ते सध्या कोरोनाचा प्रकोप तिथं होतोय की काय अशी भीती निर्माण होतीये. त्याचं कारण म्हणजे एकाच दिवसात जी संख्या वाढलेली आहे ती कर्नाटक राज्यात आत्तापर्यंत 88 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. आज एका दिवसात तिथं 5 कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. पण तिकडे केरळमधली जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस बिकट होतीये. केरळमध्ये कोरोनाचं थैमान सुरूच आहे. केरळ राज्यात आतापर्यंत 213 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. एका दिवसातला जो आकडा आहे तो सुद्धा मोठा आहे. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. संदीप, दक्षिण भारत आता या सगळ्या प्रकोपाला सामोरं जातोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. नक्कीच विलास, दक्षिण भारतातलं हे सगळ्यात मोठं संकट म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे की केरळमध्ये आज म्हणजे सकाळपासून किंवा मध्यरात्रीपासून ज्या काही स्वॅबच्या टेस्ट घेण्यात आल्या होत्या आतापर्यंत 32 रुग्ण केरळमध्ये तब्बल सापडलेले आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह टेस्ट त्यांच्या आल्या आहेत. आणि कर्नाटक राज्यामध्ये 5 जणांचे रिपोर्ट जे ते पॉझिटिव्ह आले आहेत. केरळचे मुख्यमंत्री विजयन आणि इकडं कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा या दोघांनी तात्काळ सगळ्या अधिकारी असतील, सगळे मंत्रिमंडळातले मंत्री असतील त्यांना सगळ्यांना आदेश दिलेला आहे. दोन्ही सरकारनंही काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जो काही लॉकडाऊन आता सुरू आहे तो लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत. येत्या 3 दिवसांमध्ये केरळ आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये जनता कर्फ्यू लागू करण्याचं देखील जाहीर करण्यात आलेलं आहे दोन्ही राज्यांकडून. त्यामुळे पूर्णपणे दळणवळणाची साधनं तर बंद असतील. पण सगळ्यात महत्वाची आणखी एक गोष्ट सांगावी लागेल की केरळ राज्यात जवळपास 7 मद्यपीठ. माफ करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही, काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा कॉल कट झालेला. पण एक महत्वाची बातमी